मला ह्या गोष्टीचा जास्त चर्चाच करायची नाही. तुमचं पत्रकारांचं काय होतं, तुम्ही काहीतरी प्रश्न विचारता त्याला आम्ही काहीतरी उत्तर देतो, लगेच तिथं म्हणतात हे असे असे म्हणले. त्यांचा त्यांना लखला, आम्हाला आमचं सरकार व्यवस्थितपर्यंत चालवायचं आहे, आम्ही ते चालवतो आहे. ते केंद्रात मंत्री आहेत, त्यांनी त्यांचं केंद्रातलं काम करावं, आम्ही आमच्या राज्यात. ठीक आहे, आणखी एक महत्त्वाचा प्रश्न अनिल देशमुखांच्या. केंद्र सरकारने केरळला आणि महाराष्ट्राला सल्ला दिला की आता जे उत्सव आहेत त्याच्या पार्श्वभूमीवर थोडे काहीतरी निर्बंधांचा विचार. बरोबर आहे, सांगितलेलं आहे. मधल्या काळामध्ये केरळमध्ये एक महत्त्वाचा उत्सव आला आणि तो मोठ्या प्रमाणावर उत्साहाने तिथं साजरा करण्यात आला, त्याचा फटका लगेचच बसला आहे. आज देश पातळीवर सगळ्यात जास्त पॉझिटिव्ह पेशंटची संख्या आपल्या केरळमध्ये आपण पाहतोय आणि ती दिवसेंदिवस ती वाढत चाललेली आहे. आम्ही रोज, आजही मी सकाळी आल्यानंतर माझ्या अधिकाऱ्यांना घेऊन बसलो होतो प्रशासनातल्या, त्यावेळेस त्यांनी पण सांगितलं की दादा संख्या वाढतीये आणि नंतर आपला गणेशोत्सव म्हणजे आता दहीहंडी, दहीहंडीनंतर गणेशोत्सव, गणेशोत्सवनंतर नवरात्र, नवरात्रानंतर दिवाळी, हे सगळे सण आपल्याही महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या उत्साहाने साजरे केले जातात. ही वस्तुस्थिती आपण गेले अनेक वर्ष बघतोय आणि जिथं गॅदरिंग होतं, जिथं जास्त गर्दी होते, लोक एकत्र येतात आणि मास्कचा वापर करत नाही, तिथं 100% करोना पहिल्या लाटेमध्ये पण वाढला आहे, दुसऱ्या लाटे पण वाढला आहे, तिसऱ्या लाटेत जगातल्या अनेक राष्ट्रांच्या मध्ये वाढला आहे आणि आपल्या इथलं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे केरळ. त्याकरता त्यांनी सांगितलेलं आहे कारण सेकंडच्या बाबतीमध्ये देश पातळीवर संख्या पॉझिटिव्हची महाराष्ट्राची आहे आणि म्हणून काळजी घेण्याच्या करता त्यांनी सजेशन केलेलं आहे. त्यांनी त्यांचं काम केलं आहे, आता महाराष्ट्राने महाराष्ट्राचं काम केलं पाहिजे. पण आपणही बघताय की एकीकडे केंद्र सरकार अशा पद्धतीनं सांगतंय की व लक्ष द्या आणि एकीकडं नवीन 4 मंत्री झालेत त्यांना म्हणतायत कसल्या यात्रा काढा आणि त्या यात्रात कशा पद्धतीनं गर्दी होती, त्याचा फटका हा निश्चितपणे जिथं जिथं यात्रा निघाल्यात आणि जिथं जिथं गर्दी झाली तिथं काही दिवसातच आपल्याला दिसेल. अर्थात तिथं अजिबात करोनाची पॉझिटिव्हची संख्या वाढू नये ह्या मताची आम्ही आहोतच, पण जर उद्याच्याला वाढलं तर त्याला कोण जबाबदार आहे ह्याचाही विचार केंद्राने केला पाहिजे. अधिकचं काय काय करू शकतो इथल्या लेवलला, तर ते आपल्या इथल्या पुण्याच्या लेवलला आपण करू आणि काही मात्र PMRDA अध्यक्ष हे स्वतः राज्याचे मुख्यमंत्री आहे आणि मग मुख्यमंत्री आणि ते नगरविकास खात्याचे मंत्री एकनाथराव शिंदे ह्यांना आपण त्या ठिकाणी सांगू, कारण अजून एक मीटिंग आमची CM स्तरावर त्या बाबतीमध्ये होणार आहे. काही काहींनी अशाही सूचना केल्या की उदाहरणार्थ पुणे महानगरपालिका आहे, परंतु अजून काही महानगरपालिका समजा पूर्व भागामध्ये हडपचरच्या परिसरामध्ये अशी मागणी मधून अजून येत असते, तीच गोष्ट चाकण, राजगुरुनगर, तो सगळा जो परिसर आहे त्याही भागामध्ये ज्या प्रकारे लोकसंख्या वाढतीये तसं पुण्याचं नंतर पिंपरी चिंचवड, पिंपरी चिंचवडचा नदीच्या पलीकडचा जो भाग आहे तिथं पण उद्याच्याला काही वर्षांनी, आज नाही पण पुढं काही वर्षांनी तिथल्या इंडस्ट्रीचा तिथल्या लोकसंख्येचा विचार करता काही महानगरपालिका अस्तित्वात आणायची म्हटलं तर त्या संदर्भामध्ये ज्या ज्या गोष्टी लागतात, जसं एखाद्या तालुक्याचं जिल्ह्यामध्ये रूपांतर झाल्यानंतर अनेक प्रकारची ऑफिसेस गव्हर्मेंटची ती तिथं द्यावी लागतात, मग तिथं जागा मिळत नाही, सेंट्रल बिल्डिंग निर्माण करावी लागते, अशा बऱ्याच गोष्टी असतात, पोलीस खातं असतं, वेगवेगळ्या खातं असतं, ह्याही गोष्टीचा विचार आपण त्याच्यामध्ये करण्याच्याबद्दलच्या सूचना त्यात आलेल्या आहेत. आणि मग रेल्वे, मेट्रो, वेगवेगळ्या प्रकारचे रोड्स, काही रोड्स आता उदाहरणार्थ हा सगळा भाग मोठा ग्रामीणचा आहे, तर पूर्वीच्या काळामध्ये ग्रामीण भागामध्ये वेस असायची, गावची वेस, तर गावच्या वेसीला पूर्वी एक साखळी रस्ता असायचा असं सांगितलं जातं, तर तिथं पण रस्ते सुचवायचे आणि पानंद रस्ते मोठ्या प्रमाणावर ग्रामीण भागामध्ये असतात, त्या पानंद रस्त्यामध्ये देखील ते रस्ते ह्या नवीन प्लॅनमध्ये रेकॉर्डवर घ्यायचे, म्हणजे उद्याच्याला वाद होत नाही, कारण काही काही रस्ते रेकॉर्डवर नसतील तर
जागांच्या वाढलेल्या किमती लक्षामध्ये घेता तिथले स्थानिक लोक त्याला विरोध करतात आणि नवीन प्रश्न अधिकारी लोकांच्या समोर निर्माण होतात। हा अनुभव प्रशासन चालवत असताना अनेकदा आम्ही घेतलेला आहे आणि म्हणून त्याही सूचना आलेल्या आहेत। त्याच्याबद्दल पण अतिशय सकारात्मक विचार केला जाईल असं मी त्यांना सांगितलं। PMRDA संदर्भामध्ये लोकप्रतिनिधींनी उत्पन्न म्हणजे त्याच्यामध्ये मुद्दे पुढे आणलेले होते तेव्हा मी त्यांना काय म्हणालो की तुमची सगळ्यांची तयारी असेल तर मुख्यमंत्र्यांच्या स्तरावर एक बैठकमध्ये झाली त्यावेळेस PMRDA आयुक्त सुहास दिवसेनी जे प्रेझेंटेशन दिलेलं आहे ते इथले खासदार आणि PMRDA एरिया येणारे आमदार शिवाय जिल्ह्यातले आमदार कारण काही जण जरी समजा बारामती इंदापूर आंबेगाव जुन्नर ह्यांचा कुठलाच भाग PMRDA येत नसेल तरी देखील तिथल्या लोकप्रतिनिधींना किंवा जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांना खासदार आमदारांना काही सूचना चांगल्या जर असतील तर आपण त्याचा विचार करू। आणि आज आम्ही ह्याच्या संदर्भामध्ये डेव्हलपमेंट ऑफ पुणे मेट्रोपॉलिटन रिजनचा ड्राफ्ट हा जो त्यांना दाखवला त्याच्यावर चर्चा करण्याकरता हे दोन खासदार श्रीरंग बांडे वंदना चव्हाण आणि नीलमताई गोरे आणि बाकीचे जवळपास 10 आमदार असे सगळे उपस्थित होते। त्याच्यात काही काही लोकप्रतिनिधींनी खूप चांगल्या सूचना केल्या आहेत। बहुतेकांनी PMRDA जो आपण प्रारूप तयार केलेला आहे त्याचं स्वागत केलं पण त्याच्यात आणखीन काही अंतर्भाव असला पाहिजे ह्याही सूचना तिथं केल्या। सूचना खरोखरीच योग्य होत्या त्याच्या सगळ्याची टिपण करून घेतले नोंद करून घेतली। सुहास दिवसेला सांगितलं की त्या सगळ्या संदर्भामध्ये आपण अधिकचं काय काय करू शकतो इथल्या लेवलला तर ते आपल्या इथल्या पुण्याच्या लेवलला आपण करू आणि काही मात्र PMRDA अध्यक्ष हे स्वतः राज्याचे मुख्यमंत्री आहेत आणि मग मुख्यमंत्री आणि त्या नगरविकास खात्याचे मंत्री एकनाथराव शिंदे यांना आपण त्या ठिकाणी सांगू कारण अजून एक मीटिंग आमची CM स्तरावर त्या बाबतीमध्ये होणार आहे। काही काहींनी अशाही सूचना केल्या की उदाहरणार्थ पुणे महानगरपालिका आहे परंतु अजून काही महानगरपालिका समजा पूर्व भागामध्ये हडपचरच्या परिसरामध्ये अशी मागणी मधून अजून येत असते तीच गोष्ट साकण राजगुरुनगर तो सगळा जो परिसर आहे त्याही भागामध्ये ज्या प्रकारे लोकसंख्या वाढती आहे तसं पुण्याचं नंतर पिंपरी चिंचवड पिंपरी चिंची जबाबदारी PMRDA ठेवल्यामुळे पुणे महापालिकेच्या सत्ताधाऱ्यांमध्ये नाराजी नाही नाही एक मिनिट हा गैरसमज झाला आहे। आत्ता जरी 23 गावांच्याबद्दल बहुतेक तुम्ही विचारत असाल ते डोळ्यासमोर ठेवून प्रश्न विचारत असाल 23 गावाच्याबद्दल आत्ता जरी PMRDA काही केलेलं असेल तरी ज्यावेळेस हे पूर्णपणे पुणे महानगरपालिकेकडे हस्तांतरित होईल त्यावेळेस पुणे महानगरपालिकेला त्यांचा अधिकार लोकांनी दिलेली नगरसेवक नगरसेविका ह्यांना सगळ्यांना त्याच्यात काही बदल करायचे असतील त्याच्यात काही अधिकचा अंतर्भाव करायचा असेल तर तो अधिकार त्यांना आहेच तो अधिकार कुणी त्या ठिकाणी काढून घेऊ शकत नाही। त्याच्यामुळे त्याच्यात माझी विनंती आहे की वाद करण्याचं काही कारण नाही। मी जेव्हापासून हे सेकंड टर्मला आत्ताच्या दुसऱ्या वेळेस या जिल्ह्याचा पालकमंत्री झालो त्यावेळेस कटाक्षाने जरी दोन्ही महानगरपालिका कुठल्या पक्षाच्या ताब्यात म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या ताब्यात असल्या तरी देखील विकास कामाच्या संदर्भामध्ये कुठल्याही प्रकारे अडथळा न आणता समन्वयाचीच भूमिका ही माझी स्वतःची असते आणि ज्यावेळेस मी मुख्यमंत्र्यांना एखादी गोष्ट सांगतो जी पुण्याच्या पिंपरी चिंचवडच्या किंवा परिसराच्या हिताची असेल नागरिकांच्या हिताची असेल त्यावेळेस मुख्यमंत्री महोदय पण त्याला म्हणजे पॉझिटिव्हच ते गोष्ट घेत असते। मी माझ्या खासदार आणि आमदार आणि महानगरपालिकेमध्ये काम करत असणारे प्रशांत जगताप दीपाली धुमाळ ह्या सगळ्यांना घेऊन बसतो आहे दोन्ही आमदार वंदनाताई असे सगळ्यांना घेऊन बसतो आहे त्यामध्ये मला ठरेल त्यामध्ये मला ते ब्रीफ करतील आणि त्याच्यानंतर काय असेल तो निर्णय घेईल। मुंबईत भाजपचे आमदार काही झालं तरी दहीहंडी करणारच असं बरोबर आहे ना म्हणूनच जिथं राजकारण करायचं आहे तिथं जरूर राजकारण आपण सगळेच मिळून करूया परंतु जिथं
जनतेच्या जीवाशी एखादा महत्त्वाचा प्रश्न असतो त्यावेळेस सर्वच राजकीय पक्षांनी त्याच्यामध्ये अतिशय समंजस भूमिका घेतली पाहिजे। ही महाराष्ट्राची परंपरा आहे की आजपर्यंत अनेक चढ उतार महाराष्ट्राच्याही राजकारणामध्ये आले, पण असं संकट देशावर किंवा राज्यावर ज्यावेळेस येतं त्यावेळेस सगळे राजकीय जोडे बाजूला ठेवून तिथं काम करणारा आजपर्यंतचा इतिहास आहे, तशाच पद्धतीनं इथून पुढच्या काळामध्ये देखील सगळ्यांनी वागावं अशी माझी विनंती आहे।